माझं नाव बापू शिंदे, पोलीस निरीक्षक, कोथरूड वाहतूक विभाग. मोबाईल नंबर आहे 99 23 69 52 05. माझ्याकडे अलंकार आणि कोथरूड पोलीस स्टेशनची हद्द वाहतूक नियमनासाठी आहे. माझ्याकडे 31 अंमलदार आहे आणि जवळपास 26 ते 27 चौक आहे. त्यापैकी 4 ते 5 चौकच फक्त हातावर सिग्नल करायचे आहे आणि बाकी सर्व लाईट सिग्नल आहेत. आणि आमच्याकडे मनुष्यबळ थोडं कमी असल्याकारणाने सगळ्या ठिकाणी आम्ही चौकामध्ये सध्या अंमलदार देऊ शकत नाही. परंतु येत्या काळामध्ये वरिष्ठ वाहतूक नियंत्रण शाखेची स्ट्रेंथ वाढवल्यानंतर सर्व चौकामध्ये पोलीस अंमलदार हा वाहतूक नियमनासाठी दिसेल. त्याचबरोबर वाहतुकीच्या ज्या समस्या आहे कोथरूड वाहतूक विभागामध्ये, त्या आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता मेट्रोनी जे काम केलेलं आहे त्या अंतर्गत सर्व पत्रे आम्ही काढून टाकलेले आहेत. बऱ्यापैकी फुटपाथचं काम करण्यासंदर्भात मनपाला आम्ही पत्र दिलेले आहेत. नवीन सिग्नल यंत्रणा खंडोजी बाबा चौक ते कर्वे पुतळ्यापर्यंत बसवण्यात आलेली आहे. लॅम्प हेड लावलेले आहेत आणि आता ते सिंक्रोनायझेशनचं काम पूर्ण होऊन ती सुरू होईल. म्हणजे खंडोजी बाबा चौकातनं जर कधी वाहन चालक निघाला तर कर्वे पुतळ्यापर्यंत त्याला सर्व सिग्नल मिळेल, कुठेही त्याला थांबायची आवश्यकता पडणार नाही. अशीच सुधारणा पोर्ट रोडला सुद्धा होणार आहे, म्हणजे संपूर्ण पुणे शहरामध्ये होणार आहे. परंतु पुणे शहरामध्ये प्रथम कोथरूड वाहतूक विभागाला प्राधान्य देऊन पहिली फेज आपल्याकडे सुरू झाली आणि ती पूर्ण झालेली आहे. फक्त आता सुरू कधी होते हे आपण वाट पाहावं लागणार आहे. ते तांत्रिक बाबी पूर्ण होत आहेत, कनेक्शन पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर पोर्ट रोडला थोडा प्रॉब्लेम आहे MIT एरियाचा. त्या एरियामध्ये सुद्धा MIT रिक्वेस्ट करून आम्ही त्या ठिकाणी 8 ट्रॅफिक वॉर्डन्स दिलेले आहेत त्यांच्या एरियामध्ये वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी. आणि आमच्या सतत 2 पेट्रोलिंग त्या ठिकाणी फिरून वाहतुकीचे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत असतात. कारवाई सुरू आहे ट्रेन क्रेन आणि टेम्पोसह. तरीसुद्धा आजूबाजूच्या परिसरातील जे रहिवासी आहेत, सोसायट्या आहेत, त्यांच्या ज्या तक्रारी वारंवार प्राप्त होतील त्या आम्ही तातडीने अंमलदार पाठवून त्या ठिकाणी सोडवतो आणि वेळोवेळी त्याची पूर्तता करून घेतो. आता सध्या केसेसचं प्रमाण थोडं कमी आहे, परंतु भविष्यात माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक येथे वाढवतील आणि कारवाई वाढवल्यानंतर व्हायोलेशनचं प्रमाण कमी होईल याची मला खात्री आहे. याबाबत मी TV10 आभार मानतो. आमच्याशी जरी नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क होत नसला तरीसुद्धा त्यांनी TV10 मार्फत आमच्याशी संपर्क केला तरी चालेल. नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर TV10 मार्फत जरी कोथरूड वाहतूक विभागाला पोहोचवल्या तरी चालेल. पुन्हा एकदा TV10 मी आभार मानतो आणि थांबतो. If you like the video, do like, comment, share and subscribe.